गणरायाच्या प्रतिमेचं पूजन आपल्या शुभ असते, आपण करावाची विनंती आपण या ठिकाणी करतोय. बोला गणपती बाप्पा. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचं पूजन सन्माननीय आमदार महेश बालदी साहेब आपण करावाची विनंती करतोय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. उपस्थित सर्व उपस्थित सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी आम्ही आपल्या सर्वांना विनंती या ठिकाणी करतोय की आपण सर्वांनी बसून घ्यावं. उरण तालुका भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय अध्यक्ष रविशेठ भोईर साहेब, उपस्थित सर्व. मी पुन्हा एकदा आपणा सर्वांचं भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, आरपीआय, रासप मित्र पक्षाचे, मावळ लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार श्रीरंगाप्पा भरणेसाहेब यांच्या जाहीर प्रचार सभेच्या निमित्तानं आणि पक्षप्रवेश सोहळ्यानिमित्तानं आलेल्या माझ्या सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, सर्व बंधू भगिनी, सर्व मतदार बंधू भगिनींचं मी आपणा सर्वांचं जाहीर पक्षप्रवेश सोहळ्यानिमित्तानं, जाहीर प्रचार सभेच्या निमित्तानं आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मंचावरती उपस्थित आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा जरा जोरदार टाळ्या वाजवून आपण या ठिकाणी स्वागत करूया. बोला भारत माता की. मंचावरती उपस्थित मान्यवरांच्या स्वागत सोहळ्याला या ठिकाणी मी सुरुवात करतोय. मी या ठिकाणी दत्ता पाटीलजी आपणास विनंती या ठिकाणी करतोय की मंचावरती उपस्थित मावळ लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांचं या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करावा अशी विनंती आपणास या ठिकाणी दत्ता पाटीलजी आपणास करतोय. सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांचं जोरदार टाळ्यांच्या गजराच्या जाहीर प्रचार सभेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी स्वागत करावं. मी ज्ञानेश्वर भोईरजी आपणास विनंती या ठिकाणी करतोय की मंचावरती उपस्थित उरण विधान मतदारसंघाचे सन्माननीय आमदार महेश बालदी साहेब यांचं या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करावा अशी विनंती ज्ञानेश्वर भोईरजी आपणास या ठिकाणी करतोय. शिवाजी कदम आपणास विनंती या ठिकाणी करतोय की मंचावरती उपस्थित सन्माननीय माऊली घोगरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करावं. शिवाजी कदम, असद पिट्टूजी आपण या ठिकाणी उपस्थित असा, असदजी पिट्टू, रियाज मुल्ला, असद पिट्टू आपणास विनंती करतो की आपण सन्माननीय माऊली घोगरे साहेब यांच्या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करावा. दत्ता पाटील साहेब आपण विनंती या ठिकाणी करतोय की मंचावरती उपस्थित उरण तालुका भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय अध्यक्ष रविशेठ भोईर साहेब यांचं या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करावा अशी विनंती आपण या ठिकाणी करतोय. विनोदजी भोईर आपणास विनंती या ठिकाणी करतोय की मंचावरती उपस्थित जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सन्माननीय ज्ञानेश्वर घरत साहेब यांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं अशी विनंती आपण या ठिकाणी करतोय. धन्यवाद मंचावरती उपस्थित असलेले दत्त पाटील. आपण विनंती या ठिकाणी करतोय की शिवसेनेच्या आमच्या नेत्या दमडे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, दमडे मॅडम यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करावा. रिया कुंडिलकर मॅडम आपण विनंती करतो की दमडे मॅडम यांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं. धन्यवाद आमच्या भगिणीचं देखील जोरदार टाळ्या वाजवून आपण आजच्या या सभेच्या निमित्तानं स्वागत करावं. मंचावरती उपस्थित आजच्या जाहीर सभेच्या निमित्तानं आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत या ठिकाणी करतोय आणि याच्या जाहीर प्रचार सभेच्या निमित्तानं मंचावरती उपस्थित जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सन्माननीय ज्ञानेश्वरजी घरत साहेब मी आपणास विनंती या ठिकाणी करतोय की आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण करावं. सन्माननीय ज्ञानेश्वर घरत साहेब, आता आपल्याला सर्वांना एक विनंती आहे, आपल्या ज्या ह्या मतदारसंघामध्ये 33 आदिवासी वाड्या आहेत, ह्या 33 आदिवासी वाड्यांवर जवळजवळ आपल्या आमदार साहेबांच्या माध्यमातून 250 ते 300 घरकुलं
आत्तापर्यंत झालेली आहेत आणि ह्यापुढे आपल्याला प्रत्येक वाडीमध्ये जी घरकुलं तयार करायची आहेत, जे राहिलेले आहेत, ती कामं आपण करणार आहोत. विरोधकांचं म्हणणं आहे की आप्पा बारणे साहेबांनी ह्या मतदारसंघामध्ये काय केलं. आम्ही त्यावेळेला जरी विरोधक होतो तरी आमच्या केळवणासारख्या ठिकाणी आप्पा बारणे साहेबांच्या जवळजवळ 30 ते 35 लाखाची निधी आलेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक मतदारसंघामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आणि आत्ताचे त्यांचे शिवसेनेचे उभाटा सेनेचे जे उमेदवार आहेत त्यांनी काय केलं आहे, त्यांचं म्हणणं आहे आमचा उमेदवार नवीन आहे आणि काम करणारा आहे. मग ज्या आप्पा बारणेंनी 10 वर्ष जी कामं केली विमानतळासारख्या, दिबा पाटील साहेबांचं नाव देण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला, आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब आणि आमदार महेशजी बालदी साहेबांच्या यांच्या बरोबरीनं त्यांनी प्रयत्न केला, दिल्लीपर्यंत त्यांनी आपलं विमानतळाला नाव मिळावं म्हणून त्यांनी प्रयत्न केला, मग त्यांनी काही केलं नाही आहे का? हे आपण आपल्या मतदारांना सांगायचं आहे. आदिवासी वाड्यांवर आपण जाऊन आपण प्रत्येक मतदाराला सांगायचं आहे आपण आघाडीमध्ये आहोत आणि आपला ह्या वेळचं मतदान धनुष्यबाणाला आपण द्यायचं आहे. प्रत्येक घरात प्रत्येक कार्यकर्त्यांनी जायचं आहे. प्रत्येक बूथ प्रमुखांनी आपली जबाबदारी सांभाळून प्रत्येक मतदाराला समजावून सांगायचं आहे. जे आपल्याकडं जे पॉम्प्लेट दिलेले आहेत ते पॉम्प्लेट प्रत्येक घरात, आदिवासी वाडी असेल वाडीवरच्या प्रत्येक वाडीवर, प्रत्येक माणसापर्यंत आपल्या उमेदवारांचं, आप्पा बारणे साहेबांचं काम आपण पोचवायचं आहे आणि त्यांच्याकडून मतदान मागायचं आहे. आणि त्यांना हे सांगायचं आहे, आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जी काही कामं केलेली आहेत आणि आप्पा बारणे साहेबांना मतदान म्हणजे आपले पंतप्रधान मोदी साहेबांना मतदान, बारणे साहेबांना ताकद दिली तर आपल्या मोदी साहेबांची ताकद वाढेल, एवढं आपल्याला मी सांगेन आणि थांबेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. ज्ञानेश्वर खरे साहेब, मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतो की आजच्या या जाहीर प्रचार सभेच्या निमित्तानं आजच्या या कार्यक्रमाचा प्रसंग आपण या ठिकाणी केलं. मी पुन्हा एकदा बरेचसे कार्यकर्ते, मतदार बंधू भगिनी या ठिकाणी आगमन होते, आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मी जाहीर प्रचार सभेच्या निमित्तानं मनापासून स्वागत या ठिकाणी करतोय. आणि याच्या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकानंतर मी पक्षप्रवेश सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात या ठिकाणी करतोय. शेतकरी कामगार पक्षातून असंख्य कार्यकर्त्यांचं या ठिकाणी पक्षप्रवेश या ठिकाणी होतंय. त्यातील प्रमुख पदाधिकारी त्यांची नावं मी या ठिकाणी जाहीर करतो, त्यांना विनंती या ठिकाणी करतोय की आपण मंचावरती यावं. मी सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब, सन्माननीय आमदार महेश बालदी साहेब, मी आपणास विनंती या ठिकाणी करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं. आपट्या गावचे प्रभारी सरपंच शेतकरी कामगार पक्षाचे मयूर परशुराम शेलार यांचं या ठिकाणी जाहीररित्या पक्षप्रवेश या ठिकाणी होत आहे. आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचं या ठिकाणी आपण जाहीररित्या स्वागत करावं. तमाम जमलेल्या सर्व माता भगिनी मनाने विनंती करतो की जरा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपटा ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच शेतकरी कामगार पक्षाचे मयूर परशुराम शेलार यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीररित्या पक्षप्रवेश या ठिकाणी होत आहे. मी सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब, मी आपणास विनंती या ठिकाणी करतो की आपल्या शुभ हस्ते मयूर शेलार यांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं. तमाम जमलेल्या सर्वांना विनंती करतो की आपण जरा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं. बोला भारत माता की. त्याचबरोबर संजयजी टेंबे यांचं देखील या ठिकाणी जाहीर पक्षप्रवेश या ठिकाणी होत आहे. मी पुन्हा एकदा आमदार प्रशांत ठाकूर साहेब आपणास विनंती या ठिकाणी करतोय की परत घर वापसी संजयजी टेंबे यांचं देखील, मॅडम देखील आपण, तनुजा मॅडम आपण देखील विनंती या ठिकाणी करतोय की आपण मंचावरती यावं. पंचायत समितीच्या सदस्य
समीजताई टेंबे संजयजी टेंबे यांचं देखील जाहीर पक्षविशेष या ठिकाणी होत आहे. पुढील मारुती चव्हाण यांचं देखील या ठिकाणी जाहीर पक्षविशेष या ठिकाणी होत आहे. मारुती चव्हाण आपणास देखील विनंती करतो की आपण या मंचावरती यावं. मी आमदार साहेबांना विनंती या ठिकाणी करतो की मारुती चव्हाण डीजे आसिफ जे ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांचं देखील या ठिकाणी आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करावं. मारुती चव्हाण यांचं देखील भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर तिथे या ठिकाणी पक्षप्रवेश. आमदार साहेबांना विनंती करतो की मारुती चव्हाण यांचं देखील या ठिकाणी स्वागत करावं. पुढील दामू माडे यांना देखील विनंती करतो की आपण या मंचावरती यावं. या सर्व शेतकरी कामगार पक्षाचे सदस्य आहेत. या सर्व सदस्यांचं या ठिकाणी जाहीररित्या पक्षप्रवेश या ठिकाणी होत आहे. दामू माडे आपलं देखील या ठिकाणी स्वागत. आमदार साहेबांना विनंती करतो की दामू माडे यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करावं. कीर्ती कैलास कदम मनीषा लक्ष्मण बावदने यांचं देखील या ठिकाणी याच्या या जाहीर प्रचार सभेच्या निमित्तानं कीर्ती कैलास कदम आमदार साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते लक्ष्मण भाऊदने शाखा प्रमुख शिवसेना लक्ष्मण भाऊदने साहेब आपला देखील या ठिकाणी जाहीरित्या पक्षप्रवेश या ठिकाणी होत आहे. लक्ष्मणजी भाऊदने आपणास देखील विनंती करतो की आपण मंचात यावं. आमदार साहेबांना विनंती करतो की लक्ष्मण भाऊदने यांचं देखील या ठिकाणी आपण भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करावं. मनीषाताई लक्ष्मणजी भाऊदने त्याचबरोबर निकिता दर्शन भुईर यांचं देखील भारतीय जनता पार्टी या ठिकाणी प्रवेश होत आहे. त्यांचे पती दर्शन भुईर आपणास देखील विनंती करतो की आपणही मंचावरती यावं. निकिता दर्शन भुईर आणि दर्शन भुईर आपणास देखील विनंती करतो की आपणही मंचावरती यावं. आमदार साहेबांना मी विनंती या ठिकाणी करतो की दर्शन भुईर यांचं देखील या ठिकाणी सुहास कदम यांचं देखील या ठिकाणी त्याचबरोबर रवींद्र मधुकर टेंबे कविता रवींद्र टेंबे ज्या कार्यकर्त्यांची नावं घेतो त्यांना विनंती करतो की आपण मंचात यावं. मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचं स्वागत करावं. स्वाती संतोष टेंबे सुभाष बाळकृष्ण कदम नम्रता सुभाष कदम दीपक कदम दिव्या कदम गोपाळ कळंजे यांचं देखील या ठिकाणी जाहीरित्या पक्षप्रवेश या ठिकाणी होत आहे. संतोष भाई मोकल साई यांना देखील विनंती करतो की आपण ही मंचात यावं. यांचं देखील आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश. रोशनी संतोष मोकल समीर अब्बास नाईक अक्षय पवार शिरडोन महेंद्र मनोहर टेंबे परशुराम पांडुरंग कदम शुभांगी परशुराम कदम दीपक किसन काकडे धनश्री दीपक काकडे अमित गजानन ज्यांची जी नावं घेतो त्यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं. अमित गजानन रापटे स्नेहल अमित रापटे विलास शिर्के वैशाली शिर्के बंटी शिर्के अक्षय शिर्के अर्जुन ठाकूर दिघाटी रजनी ठाकूर ज्या कार्यकर्त्यांची नावं घेतो त्यांना विनंती करतो की आपण मंचात यावं. आमदार साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते या
कार्यकर्त्यांचं आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करावं. विलास गोपाळ चिल्ले, सुजाता विलास चिल्ले, देवेश विलास चिल्ले, श्रीकांत कृष्णा कदम, गंगाराम शंकर कदम, मेघन रवींद्र टेंबे, अनग रवींद्र टेंबे, वरद संतोष टेंबे, महेश श्रीराम पाटील, हिराजी वाजेकर शिरडोन, किरण सुदाम मेहतर, सुशील सुदाम मेहतर या असंख्य कार्यकर्त्यांचं आज जाहीर प्रचार सभेच्या निमित्तानं या ठिकाणी जाहीर पक्षप्रवेश होत आहे. मयूर शेलार यांच्या नेतृत्वाखाली माजी ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर शेलार, किशोर तुरे, ॲडव्होकेट करण शेलार यांची जी नावं घेतो त्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर मंचावरती यावं. गणेश भोईर, केशव शेलार, योगेश सावंत, योगेश शेलार, जयंता शेलार, रवींद्र शेलार, किरण भोईर, रजनीकांत भोईर, संदीप भोईर, कृष्णा तुरे, प्रकाश शेलार, प्रमोद सावंत, लक्ष्मण भोपी, राज भोईर, रोशन शेलार, काशीनाथ भोईर, भालचंद्र तुरे, चेतन पाटील, विनायक पाटील, रोशन शेलार, सौरभ भोईर, हार्दिक शेलार, गजानन सावंत, नरेश पाटील, कैलास पाटील, देवेंद्र तुरे, सौरभ भोईर, नरेश शेलार, परशुराम सावंत. ज्या सदस्यांच्या व्यतिरिक्त ज्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे, पक्षप्रवेश केला आहे, त्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण जाऊन ठिकाणी पुन्हा एकदा स्थानापन्न व्हावा अशी विनंती देखील आपण सर्वांना या ठिकाणी करतोय. घ्यायचं या ठिकाणी आजच्या जाहीर पक्षप्रवेश सोहळ्याच्या निमित्तानं, जाहीर प्रचार सभेच्या निमित्तानं आमचे सर्व पत्रकार बंधू देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्व पत्रकार बंधूंचं देखील मी या ठिकाणी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत या ठिकाणी करतोय. या असंख्य कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी जाहीर पक्षप्रवेश झाले, तर जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. बोला भारत माता की. मी पुन्हा एकदा आपणा सर्वांचं भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, आरपीआय, रासप मित्र पक्षाचे लोकप्रिय उमेदवार, मावळ लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार श्रीरंगाप्पा वाडणेसाहेब यांच्या जाहीर प्रचार सभेच्या निमित्तानं तमाम आलेल्या सर्व माझ्या माता भगिनींचं, माझ्या सर्व बांधवांचं, सर्व मतदार बंधू भगिनींचं, सर्व कार्यकर्त्याचे पदाधिकारी कार्यकर्ते आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत या ठिकाणी करतोय. आणि पक्षप्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मनापासून पुन्हा एकदा स्वागत या ठिकाणी करतोय. आणि आजच्या जाहीर प्रचार सभेच्या निमित्तानं उरण विधान मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय महेश बालदी साहेब, मी आपणास विनंती या ठिकाणी करतोय की आजच्या ह्या जाहीर प्रचार सभेच्या निमित्तानं या ठिकाणी जनसमुदायाला या ठिकाणी आपण संबोधित करावं अशी विनंती करतोय. सन्माननीय आमदार महेश बालदी साहेब यांचं पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण या ठिकाणी स्वागत करूया. आज आपटा ग्रामपंचायतीतील साधारणतः 10 सदस्यांनी भारतीय जनता पक्षात, 6 जणांनी केला, 4 ओरिजिनल असे करत 10 जणांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, त्यांचं सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत करतो. आणि हा पक्षप्रवेश आणि लोकसभेचे आपले उमेदवार अप्पासाहेब बारणे यांच्या प्रचारार्थ या जाहीर सभेचं आयोजन आणि त्याच्याकरता उपस्थित मावळ लोकसभेचे आपले भारतीय जनता पक्षाचे मावळचे प्रमुख, मावळ लोकसभा मतदारसंघाचे पनवेलचे धडाडीचे आमदार आणि आपल्या सर्वांचे नेते सन्माननीय प्रशांतजी ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित, माझे सर्व सहकारी या विभागातील प्रमुख, सर्व सदस्य ज्यांनी प्रवेश केला, असे सर्व आपटा ग्रामपंचायतीतले सर्व सदस्य, या विभागातील ज्यांनी जिल्हा परिषदेचं प्रतिनिधित्व केलं असे ज्ञानेश्वरभाई, माझे तालुका अध्यक्ष रवी भोईर, या विभागाचे प्रमुख मंगेशजी वाकडीकर, या विभागाचे प्रमुख विद्या जोशी, या ठिकाणी असलेले सर्व सदस्य,
ग्रामपंचायतीचे सर्व सन्माननीय सदस्य आणि मधल्या काळामध्ये पंचायत समितीच्या माजी सदस्य तनुजा टेंबे आणि संजय टेंबे यांचाही आज भारतीय जनता पक्षामध्ये पुनर्प्रवेश करून घेताना निश्चित आनंद होतोय. या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, की एक सहकारी का गेला याचं निश्चित आम्ही त्याचं अभ्यास करतोय. काल परवा संजयची भेट झाली, जे काय मिसअंडरस्टँडिंग होती, मग सुहास कदम असतील, हे सर्व सदस्यांची बसल्यानंतर मला एक लक्षात आलं की प्रशांत शेट विरोधकांनी या सर्वांना की संजय गेला तर सुहास करता गेला आणि सुहास गेला तर संजय करता गेला, कोणाचंही वैयक्तिक काय नव्हतं, पण त्याला सरपंचपद मिळत असेल तर या सर्वांना ज्या चक्रव्यूहामध्ये विरोधकांनी घेतलं होतं त्याच्यातून हे सर्व बाहेर पडले आणि आता एक संघ आपल्यासोबत राहणार आहेत. आधी होते, आत्ताही राहतील, पुढेही राहणार आहेत. त्याकरता मी सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण नरेंद्र मोदींच्या भारतीय जनता पक्षामध्ये ज्या नवीन लोकांनी प्रवेश केला त्यांचंही मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आता या 13 मेला लोकसभेची आपली निवडणूक होती आहे, त्याच्याकरता महायुतीचे आपले उमेदवार आप्पासाहेब बारणे उभे आहेत. त्यांच्या प्रचारार्थही ही सभा आपण आज घेतली आहे, कारण रोज अशा सभा घेतल्या जात नाही. त्याच्यामुळे येणारा काळ हा लोकसभेच्या निवडणुकीचा आहे, विकासाचा आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्याला विकास करायचा आहे. आपट्या ग्रामपंचायतीमध्ये आत्ता माझ्या आधीच्या वक्त्यांनी ज्ञानेश्वरबाईंनी सांगितलं की आपण किती रुपयाचा निधी आणला. या उद्धव ठाकरेंचं सरकार गेल्यानंतर, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि नंतर अजितदादांचं सरकार आल्यानंतर या आपल्या मतदारसंघामध्ये किमान 500 कोटी रुपयाची विकास कामं आणण्याचं आपल्याला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने भाग्य मिळालं आणि आपलं नेतृत्व कणखर आहे, त्याच्यामुळे आपण हा निधी आणू शकलो. आणि प्रत्येक गाव खेडं सुधारलं पाहिजे, या गावातल्या प्रत्येकाला आदिवासीला रस्ता मिळाला पाहिजे, घर मिळालं पाहिजे, पाणी मिळालं पाहिजे. आणि आपण जे महात्मा गांधी सांगायचे की गाव सुधारलं तर देश सुधरेल, आणि प्रत्येक गावाला पाणी देणारं, रस्ता देणारा, एक देशाला विकासशील मार्ग दाखवणाऱ्या त्या नरेंद्र मोदींच्या भारतीय जनता पक्षामध्ये मी तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आत्ता मोदी माळचं आपण माडभुवनच्या 97 लोकांचं स्थलांतरण या इकडे वर करावं, या वाडीत सारसईजवळ करावं, आणि त्याच्याकरता MIDC करून त्यांना 2.5 गुंठ्याचे प्लॉट हे आपण मिळवून दिले, प्रत्यक्ष त्यांना ताबा दिला. आणि आता आपण येत्या काळामध्ये त्यांना 2.5 गुंठ्याचे प्लॉट सिडकोकडून डेव्हलप करून ती घरं त्यांनी सिडकोनी बांधून द्यावं असा शब्द मुख्यमंत्र्यांनी आणि आपले पालकमंत्री उदय सामंतांनी दिलाय. मला निश्चित आनंद आहे की या मतदारसंघातल्या अनेक वाड्यांमध्ये, आदिवासी वाड्यांमध्ये स्वातंत्र्यानंतर 70 वर्षानंतर पण रस्ते नव्हते, लाईट नाही, पाणी नाही. माझ्या मोदी माळमध्ये यंदा साकव झाला म्हणजे 12 माईल रस्ता तिथे आत्ता झाला. म्हणजे ह्या सर्व दुर्दैवी आणि क्लेशदायक गोष्टी होत्या. मला अजून आठवतंय, मी दरवेळेला त्याचा उल्लेख करतो की इरसालवाडीचं प्रकरण झालं, दुर्दैवी घटना झाली, आमच्या 80 सहकारी तिथे आपल्या सर्वांच्या देखत गाडले गेले, एवढं लँडस्लाईड झालं. आणि त्याच्यामध्ये जी दुर्घटनेनंतर, त्या दुर्घटनेपासून राज्य सरकारने आपल्याला मदत केली, अनेक वाड्या वस्त्यांचे रस्ते झाले. मग हाशाच्या पट्टीसारखा एक दुर्गम भाग आहे, मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो की यातले 10% लोकही तिकडे गेले नसतील. प्रशांत शेट मी गेलेला तिथला आजपर्यंतचा दुसरा आमदार होता, आणि ज्या दिवशी मी त्या हाशाच्या पट्टीहून उतरलो त्या दिवसानंतर 4 दिवस मला सरळ चालता येत नव्हतं, असा दुर्गम भाग आहे. माझा पत्रकार मित्रांना विनंती आहे की एकदा तरी त्या हाशाच्या पट्टीला जाऊन या. म्हणजे आपण MMR रिजन या सर्व गोष्टी विकासाच्या 21व्या शतकाच्या गोष्टी करतो, त्या ठिकाणी आजही पावसाळ्यामध्ये जर कोण पेशंट असला, माझा आदिवासी बांधव भगिनी बाळण झाली तर तिलाही चादराची झोळी करून खाली आणावी लागते, एवढी दुर्गम भाग आहे. आणि त्या ठिकाणी रस्ता देण्याचं मला अभिमान आणि गर्व आहे की फॉरेस्टचं FC Act मधलं त्याचं प्रपोजल सबमिट झालं,
रवींद्र चव्हाणांसारखा मंत्री आहे, बांधकाम मंत्री, की ज्यांनी आपल्याला त्या हशाच्या पट्टी करतात 10 कोटी रुपये रस्ता दिला, त्याचा DPR तयार झाला, आणि मला पूर्ण खात्री आहे की आता आचारसंहिता संपल्याबरोबर त्याचं FCA म्हणजे फॉरेस्ट कन्झर्वेशनचं प्रकरण पूर्ण होईल आणि त्या रस्त्याला बजेटचेही पैसे आलेले आहेत आणि पुढच्या पावसाळ्याच्या आत हाशाच्या पट्टीची लोक स्वतःची गाडी घेऊन खालपासून वरपर्यंत जातील हा मला पूर्ण विश्वास आहे आणि हे आमदारकीतलंच मिळालेलं समाधान आहे. मग आपल्या मोदी माळच्या लोकांना 100 लोकांना MIDC मध्ये 2.5 गुंठ्याचा प्लॉट, त्याच्यामध्ये एक समाज मंदिर आहे, त्याच्यानंतर त्यांचं ओपन स्पेस आहे, देवळाची जागा आहे, या सर्व गोष्टी आपण 97 लोकांकरता त्यांची साधारण 10 एकर जागा आपल्याला MIDC ने दिली. हे का दिलं? तर गरिबांकरता विचार करणारा, गरिबांची ध्यास घेणारं हे सरकार महाराष्ट्र शासनात आहे आणि त्याच्यामुळे मिळतंय. मी हेच लोकांना सांगतो की यापूर्वी आमदार नव्हते का? मग त्या आमदारांनी काय केलं? आणि अनेक वेळेला आत्ता एक महिन्याभरापूर्वी उद्धवजी ठाकरे साहेब इथे आलेले उरणला आणि 23 मिनिटाच्या भाषणामध्ये प्रशांत शेठ 3 मिनिटं जरी या मतदारसंघाच्या विकासावर बोलले असते तर समाधान होतं. मित्रांनो, तुम्हाला आज भारतीय जनता पक्षाच्या सभेला आलात म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही आणि आम्ही सगळ्यांनी एक ऑब्झर्वेशन करण्याची गोष्ट आहे की तुम्ही विरोधकांच्या सभा बघा आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या सभा बघा. नरेंद्र मोदींनी ते गेल्या 10 वर्षात काय केलं हे सांगतात आणि विरोधक फक्त भारतीय जनता पक्षाला शिव्या देण्याचं काम करतात. भाजप शिव्या देण्याचं काम करत नाही, भाजप काय केलं हे दाखवतो. नरेंद्र मोदींनी या देशातल्या 25 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढलं. नरेंद्र मोदींनी 12 कोटी लोकांना शौचालयं दिली. नरेंद्र मोदींनी 10 कोटी लोकांना घरं दिली. नरेंद्र मोदींनी 80 कोटी लोकांना गेली 5 वर्ष फुकट धान्य दिलं आणि या देशाची महासत्ता बनवण्याकरता म्हणजे दिवाळीसारखा सण सुद्धा सीमेवरच्या सैनिकांसोबत फिरणाऱ्या नरेंद्र मोदींचे तुम्ही आज पक्षात आलाय. हा देश सुरक्षित राहायचा असेल तर काय करायचंय त्याच्याकरता नरेंद्र मोदींच्या हातात देश द्यायचा आहे की या सर्व उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये ज्यांनी स्वतःचा विचार सोडला, आचार सोडला, अशांच्या मागे देश देणार आहोत. लोकांनी निर्णय केलेला आहे, लोकांनी निर्धार केला आहे की वापस एक बार, तुम्ही सांगा वापस एक बार, फिर एक बार. आता हा 400 पार मोदी सरकार हा निश्चित नारा आहे आणि त्याच्यामध्ये जात धर्म भाषा पंथाची कुठलीही अडचण नाही आहे. मित्रांनो, 2 गोष्टींकरता कायम आपण एखाद्याला कन्व्हिन्स केलं नाही तर कन्फ्यूज करावं, गोंधळात घालावं, याच्याकरता ही जी आपल्या विरोधी NDA आघाडी आहे ती एक जोरात प्रचार करते. कारण कामामध्ये मोदी ऐकत नाही, भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. या मतदारसंघाकरता करोडो रुपयाची कामं मोदींनी दिली आहेत. मी तुम्हाला सांगतो की मी उरण मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर 16 ऑगस्ट 2014 नरेंद्र मोदी पहिल्यांदा उरण मतदारसंघामध्ये आले उरणला, तेव्हा त्यांनी आमच्याकडे 8 पदरी रस्ता दिला, MTHL दिला, रेल्वे दिली, 4th पोर्ट दिलं, नवी मुंबई एअरपोर्ट दिलं, हे सर्व आपल्याला नरेंद्र मोदींनी दिलं. आणखीन एक तुम्हाला सांगतो की या इथून चौकपासून ते पागोट्यापर्यंत म्हणजे JNPT ला जाणारा एक 8 पदरी SL रोड नितीन गडकरींच्या रूपाने आपल्याला मिळाला, ज्याची किंमत 4,500 कोटी रुपये आहे. मला माहिती आहे विरोधक म्हणतील तो रस्ता कधी येणार आहे, काय येणार आहे. ज्याला जो ग्रामपंचायत सदस्य झाला, ज्याला थोडंफार प्रशासनातलं कळतं, त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की ज्याचं प्रशासकीय मान्यता झाली, ज्याला अप्रुव्हल मिळाली NHAI चं सर्व, आज आपल्या रस्त्याचं टेंडर NHAI च्या साईटवर फ्लॅश आहे, त्याला NH पडला. एकदा टेंडर निघालं म्हणजे बाकीच्या सर्व गोष्टी पूर्ण झाल्या की नाही. आपण सर्व ग्रामपंचायती सामाजिक क्षेत्रात असलेली लोक आहोत, त्याच्यामुळे 4,500 कोटी रुपयाचा रस्ता आहे. माझा इथला आदिवासी असेल, कोळीवाड्यातला असेल, सर्वांचा माणूस असेल, तो इथून त्या SL रोडवर गेला तर 12 मिनिटामध्ये MTHL च्या आमच्या चिरल्याच्या टोकावर जाईल. म्हणजे इथून जर माणूस अर्ध्या तासामध्ये मंत्रालयात गेला, नरिमन पॉईंटला गेला, तर निश्चित या इथली बेरोजगारी कमी होणार आहे, या इथल्याला रोजगार मिळणार आहे, पोर्टशी कनेक्ट होणार आहे. हे सर्व कोणामुळे घडलं, का यापूर्वी कोणी विचार केला नाही? कारण त्याच्यामध्ये 4 किलोमीटरचा चिरनेरला टनेल आहे, या इथून टनेलमधून गेल्याबरोबर तिथे पागोट्याला तो रस्ता मिळतो आणि त्याचं भूमिपूजन आपण आता आचारसंहिता संपल्याबरोबर करणार आहोत. मित्रांनो,
मी जेव्हा उरणला सांगायचो की 8 पदरी रस्ता अधिक सर्व्हिस रोड मिळाला पाहिजे, लोकांनी टीका केली, कारण आमच्या इथे आंदोलक फार आहेत, काम करणारे कमी होते. पण मला संधी मिळाली, मी त्याचा फॉलोअप घेतला आणि आज मला आनंद आहे की माझ्या उरणला जाणारा रस्ता जो उरणात येतो तो सांगतो काय साहेब रस्ता झाला, आणि त्या रस्त्याचा खारीचा वाटा आपला आहे आणि तो माझ्या मोदी सरकारने आणला, हे आपल्यावर उपकार आहेत. येत्या काळामध्ये अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आदिवासींचं उत्थान करायचं आहे. पूर्वी घरकुरं आली तर 4 आली 23 आली, मग त्यात अर्धी पंचायत समिती खायची, अर्धा तो क्लर्क खायचा, आमच्या शरद सारख्याला एखादा मिळायचा, चाचूला अर्धा घरकुल मिळाला तर मिळाला, बाकीच्यांना कोणाला मिळायचं नाही. पण मी गेल्या वर्षी जेव्हा सांगितलं तेव्हा सर्व कार्यकर्ते स्तब्ध होते. प्रशांत शेठ, तुम्ही त्याचे साक्षीदार आहात. गावित साहेबांनी सांगितलं जेवढी घरं असतील तेवढ्यांना देऊ. यंदा आपल्याकडे साधारण 4000 घरकुलं येणार आहेत. ज्या आदिवासाला घरं मिळाली नसतील ती ड यादी क यादी ते सर्व आपल्याला काय घेणं देणार नाही. जो ज्याच्याकडे घर नाही त्याला घर मिळालं पाहिजे. कोणी कुडाच्या घरात राहता कामा नाही, हे आपलं पॉलिसी आहे आणि सरकारकडून करून आणणं हा तुमचा प्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे आणि आपण नक्की हे काम करू हा मला विश्वास आहे. माझ्या इथल्या उरणमध्ये कोळी समाजाकरता आमच्या मच्छीमार 150 कोटी रुपयाचं बंदर तयार झालं आणि 130 कोटी रुपयाचा अजून प्रमाण मिळाली. आम्हाला तिथे अजून बंदर वाढून पाहिजे. म्हणजे एखाद्या मच्छीमार समाजाकरता 300 कोटी रुपये यापूर्वी कधी आले नव्हते. हे देण्याचं काम एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादांनी केलंय, नरेंद्र मोदींच्या सरकारने केलंय. सागरमालामधून त्याला 50% पैसे आलेत. मित्रांनो, काम करणाऱ्याला इच्छाशक्तीची कमी आहे, पैशाची कमी नाही आहे. मी तुम्हाला सांगतो, आपटा ग्रामपंचायतीचे सदस्य आज आलेत. तुमच्या इथे गेल्या वेळेला पण शादी खाण्याचे 70 लाख रुपये परत गेले. असं कुठे आहे? असं पैसे आले होते, पैसे गेले. आता ग्रामपंचायत तुमच्याकडे आहे. ज्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी आलेले पैसे, विकासाचे पैसे परत पाठवले, त्यांना तुम्ही घरी बसवलं, त्याच्यामुळे या सर्व लोकांचं मी अभिनंदन करीन. मित्रांनो, विकासाला जात नाही, विकासाला पात नाही, विकासाला धर्म नाही. आणखीन एक, की आता विरोधक एक हाकाटकी देत आहेत की आम्ही संविधान बदलणार आहेत, यांना 400 जागा देऊ नका, हे संविधान बदलणार आहेत. हे दलितांना आणि आदिवासींना फसवण्याचं काम विरोधी आघाडी करते. कारण ज्या नरेंद्र मोदींनी कायम सांगितलं, जाहीर सभांमध्ये सांगितलं की भारताचं डॉक्टर बाबासाहेब भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे माझ्याकरता गीतेपेक्षा पवित्र आहे, कुराणापेक्षा पवित्र आहे आणि बायबलपेक्षा पवित्र आहे, तर संविधान बदलण्याचा प्रश्नच येत नाही. अजून एक हाकाटी विरोधक देतात, मोदीजी मुसलमानांना घाबरवण्याकरता, मोदीजी आएंगे आपको कटवा देंगे, पाकिस्तान भिजवा देंगे. अहो, 10 वर्ष झालं, मोदींनी कधी कुठे दंगे झाले नाही, मोदींनी कधी हिंदू मुस्लिम भेद केला नाही. सर्व वॅक्सिन मोदींनी दिलं, 100 देशांमध्ये दिलं, त्यातले 70 देश मुस्लिम कंट्री होते. कधी जात बघितली का मोदीं? आणि तुम्ही जेव्हा मोदींकरता मतं मागायला, आपण प्रमुख कार्यकर्ते आहात, मोदींकरता मत मागायला जाल तेव्हा लोक म्हणतील मोदींनी काय केलं. तेव्हा सांगा, तुझ्या शरीरामध्ये असलेले दोन्ही वॅक्सिन हे मोदींनी दिलेले आहेत. या देश या आपल्या इथे कोणाला शौचालय मिळालं आहे, कोणाला उज्ज्वलाचा गॅस मिळाला आहे, कोणाला गेली 5 वर्ष फुकट धान्य मिळालं आहे, या सर्व गोष्टी देण्याचं. आणि देशाला जर महासत्ता बनवायची असेल, देशाला महासत्ता बनवण्याकरता नरेंद्र मोदींचं पुन्हा येणं हे तुमच्या आणि आमच्या भविष्याकरता गरजेचं आहे. जर 11व्या अर्थव्यवस्थेमधून जर माझी अर्थव्यवस्था 5व्या नंबरवर आली आहे आणि ती 3ऱ्यावर नेण्याचं जर उद्दिष्ट ठेवत असेल आणि G20 20 देश या देशात आले आणि अमेरिकेचा राष्ट्राध्यक्षही माझ्या जर पंतप्रधानाला नमस्कार करत असेल आणि त्याला हात मिळवण्याकरता रांगेत उभा राहत असेल, तर निश्चित 140 देशवासियांकरता ती गर्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आणि अशांना मागे देणार का, तर नको ते बोलणाऱ्या राहुल गांधीच्या मागे आपण राहणार. हे आपलं आपण उद्देश आणि उद्दिष्ट बघितलं पाहिजे. त्याच्यामुळे येत्या काळामध्ये आपण हे मत देतोय, हे कोणाकरता देतोय? आपल्या पुढील 5 वर्षाच्या भविष्याकरता देतोय. हा देश कोणाच्या हातात सुरक्षित राहील त्याच्या हातात देणार आहोत. दीन दलित गोर गरीब किसान मजदूर शेतकरी शेतमजूर अल्पसंख्याक बहुसंख्याक सर्व समाजांना सोबत न्याय देणार अशा देशाच्या हातात. देशाचं नेतृत्व असं असलं पाहिजे की जगामध्ये त्याला सलाम गेला पाहिजे आणि तो सलाम या देशाचं पुनर्वैभव हे नरेंद्र मोदींनी मिळवून दिलं. आणि त्या नरेंद्र मोदींकरता त्या
आणि त्याच आत्ताच घोषणा दिली आप की बार 400 पार, आणि त्या 400 पारमध्ये जर आपण नसू तर हे तुम्हाला आणि आम्हाला शरमेचं नाही का? तुम्ही एक तुमच्या मनाला विचार करा की हे 400 पारचा नारा जो आहे त्याच्यामध्ये जर माझं योगदान नसेल तर निश्चित आपल्याला कमीपणाचं वाटणार नाही का? दिन चार रहे न रहे तेरा वैभव अमर रहे मा, हे भारत माता करता बोलणारे आपण सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत. या देशाच्या परम वैभवाकरता पुन्हा नरेंद्र मोदींना आणण्याकरता मी माझ्याकडून काय केलं हे कधी 10 वर्षांनी विचार करण्याची वेळ येईल? कधीतरी आपल्याही आयुष्याची संध्याकाळ येणार आहे, तेव्हा मी त्या नरेंद्र मोदींकरता 5 संध्याकाळ हर शाम मोदी के नाम आता फक्त 13 तारखेपर्यंत करायचं आहे. आपल्या गावात पत्रकं वाटली, मोदींकरता मतं मागितली. कारण विरोधक कोण आहेत? शिल्लक राहिलेली शिवसेना आणि शिल्लक राहिलेला शेतकरी कामगार पक्ष. एक प्रशांत शेट तुमच्या पनवेलून एक आमच्याकडे पार्सल आलंय, उद्योगपतींचे चिरंजीव आहेत, आणि त्यांचं म्हणणं असं आहे की माझी उमेदवारी आत्ता जाहीर करा तर शेका पक्ष प्रचार करणार आहे. हे खरं आहे खोटं आहे माहीत नाही, पण आपण ऐकलेली गोष्ट आहे. आणि ते पनवेलला विधानसभेचं चित्र नाही लावत स्वतःच्या फोटोच्या मागे, उरण विधानसभेत लावतात. मग एकदा मनोहर भोईर लढणार आहेत का ते लढणार आहेत ते तरी फायनल होऊन द्या. कारण त्यांचे जे आजोबा होते ते गेल्या वेळेला विधानसभेत माझ्याविरुद्ध लढले होते राजकारणातले, आणि ते 3 नंबरवर गेले होते. त्यांनी आता बँकेतला छोटासा 520 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला आणि फक्त 30 महिने झाले जेलमध्ये. हे त्यांच्या भरोश्यावर हुशाऱ्या करतायत, पण मला त्याची काळजी नाही, आम्हाला राजकारणाची काळजी नाही. आमचं हे राजकारण हे समाज परिवर्तनाचं एक साधन आहे. सत्ता हे सत्तेचं सुख नसून समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत ज्याच्यापर्यंत विकासाची गंगा पोचवण्याकरता मिळालेलं साध्य आहे, आणि हे मानून आम्ही राजकारणात चालतो. त्याच्यामुळे मित्रांनो, येत्या लोकसभेमध्ये आप्पा बारणेंना निवडून येणार आहे, आणि मी तुम्हाला एक खात्रीपूर्वक सांगतो, गुलाल आपल्या अंगावर 1010% पडणार आहे, काय कुठे शंका नाही. आप्पा बारणे लाखो मताने निवडून येणार आहे, पण त्याच्यामध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन काय हे आपलं मन जेव्हा विचारेल तेव्हा किमान 4-5 दिवस त्यांच्याकरता कष्ट करा, किमान 4-5 दिवस त्यांच्याकरता वेळ द्या, आणि देशाच्या सुरक्षिततेकरता माझ्या येणाऱ्या पुढच्या पिढीकरता मी काय केलं तर मी नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा भारताचा पंतप्रधान बनवण्याकरता त्या 400 पारमध्ये माझं मत आहेच, पण आम्ही पाठवलेले प्रतिनिधी आप्पा बारणेसुद्धा 400 मध्ये आहेत. हा तुम्हाला आणि आम्हाला गर्वाचं आहे. येती विधानसभा येणार आहे तेव्हा काय युती होईल काय नाही होईल काय काळजी करू नका. तुमच्या भरोश्यावर आत्ता असलेल्यांपैकी 50% मतं दिली 50% नाही दिली. सुहास तरी पण आपण आमदार झालो, आता तू परत आलास, आपल्याला कोण हरवत नाही, काळजी करू नकोस. आपल्याला काम जोराने करायचं आहे, आपल्याला गावचा विकास करायचा आहे. जी आपट्याची सभोवतालची कामं असतील निश्चित एकत्र बसा, कामं सांगा. राज्य सरकारकडून तुमच्याकरता कधीही निधी कमी पडून देणार नाही हा शब्द तुम्हाला या काळ्या रात्री मी देतो. कारण आत्तापर्यंत आपण एवढी कामं करायची आहेत की विरोधकांना बोलायला जागा ठेवण्यापेक्षा आपल्याला आपलं समाधान झालं पाहिजे. तुम्ही आज ग्रामपंचायतीचे सदस्य आहात, मी आज विधानसभा सदस्य आहे. मला वाटलं पाहिजे की आपण 2 वर्षाचं 2.5 दिवस मुख्यमंत्री मंत्रालयात न गेलेले उद्धव ठाकरेंचं राज्य बघितलेलं आहे. मी तुम्हाला मगाशी सांगत होतो 23 मिनिटांमध्ये 3 मिनिटंसुद्धा या मतदारसंघावर बोलले नाहीत. अहो उद्धवजी, तुम्ही इरसालवाडीच्या दुःखानंतर आलेले, तुम्ही व्हॅनिटी व्हॅन घेऊन तिथे चौकला आलेत, तिथे खाली फक्त घुटमळलेत आणि परत गेलेत. या मतदारसंघात चौकला तुमचं फार्म हाऊस आहे. जर तुम्ही शेजारच्या आदिवासींना विचारलं असतं इरसालवाडी कुठे आहे, मला वाटलेलं आयला एवढे आलेत लवाजमा घेऊन तर इरसालवाडीला जातील. इरसालवाडी चढायची हिंमत सोडा, त्यांच्या खानदानीतलं कोण नाही चढू शकत हे मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो. कारण त्या गरिबांबद्दल त्यांचे गरिबांचे प्रश्न समजून घेणं सोडवणं याच्याकरता एक वेगळी आस्था असते. मला अभिमान आहे आणि गर्व आहे आणि दुःख पण आहे. दुःख आहे माझ्या सहकारी गेल्याचं, आणि अभिमान आणि गर्व आहे की इरसालवाडीत जेव्हा अपघात झाला त्या 4 महिन्या अगोदर चौकच्या ग्रामपंचायतीच्या वेळी मी 2 वेळा इरसालवाडीत गेलो होतो. आम्ही 25 जण गेलो होतो, पैकी 10 जण वर पोचलो, 15 जण रस्त्यात थांबले होते. पण मला अभिमान आणि गर्व अजून एक दुसऱ्या गोष्टीचं आहे की माझे मुख्यमंत्री इरसालवाडीची घटना झाल्यानंतर रात्री गिरीश महाजन आणि महेश वालदी तर रात्री 1:30 गेले,
पण हे मुख्यमंत्री तब्येत बरी नसताना पण इसलवाडीतल्या वरच्या आदिवाशांकरता आला, अशा या मुख्यमंत्र्यांसोबतचा मी सहकार्य आहे, निश्चित आहे, अभिमान आणि गर्व आहे. मित्रांनो, मला अजून एक गोष्ट सांगायची की आदिवासींची घरकुलं असतील, रस्ते असतील, याला आपण जेवढी प्रायोरिटी दिली तेवढी यापूर्वी कधीही दिली गेली नव्हती. कारण ही मतं ही एखाद्या पक्षाची पूर्वजांनी ठेवलेली प्रॉपर्टी आहे अशी मानणारी लोक आहेत. पण आता या अनेक दिवसांमध्ये दत्ता पाटलांसारखा आमचा सहकारी वाढला, या ठिकाणी सर्वजण व्यासपीठावर असलेले सर्व सहकारी, ज्ञानेश्वरबाईंनी प्रत्येक वाडी आणि वाडी दाखवली, नंतर ज्ञानेश्वरबाईंनी मला सांगितलं दत्ता पाटील आपल्यासोबत पाहिजे, मग आम्ही दत्ता पाटलांवर लाईन मारली, दत्ता पाटील आमच्यासोबत आले आणि ही सर्व मंडळी आली आहेत, ही निश्चित आपल्याकडे काम बघून आली आहेत. कोणी कोणाकडे काही आमेश देऊन आलेले नाहीत की साहेब कामं व्हायला पाहिजेत. दत्ता पाटलांची आस्था आहे की हे आपटा ग्रामपंचायत सुधारली पाहिजे, याच्यामध्ये निधीचं पूर्वी 3-5 लाखाचे प्रमाण आणली तर ते म्हणे फार वाजवत दाखवायचे, आम्ही 35 कोटी रुपयाचा MMRDA निधी आणला तर या कानाचं त्या कानाला कळत नाही. मित्रांनो, मी एवढंच सांगेन की आप्पा बारणेंचा विजय म्हणजे नरेंद्र मोदींचा विजय आहे आणि आप्पा बारणे लाखमताने निवडून येणार आहेत, 2 लाखाने निवडून येणार आहेत, त्याच्या आधी येणार नाहीत, कारण आपले साई आमदार तिथे आहोत. विरोधकांचा कुठलाही अजेंडा नाही, देश पुढे न्यायचा नाही, फक्त स्वतःचं राजकारण करायचं आहे आणि आपल्याला राजकारण न करता समाजाचं भलं करायचं आहे आणि त्याच्याकरता आपण सर्वांनी एकत्र येऊन विरोधकांच्या कुठल्याही भूलथापाला न बळी पडता आपल्याला हा देश समृद्ध, संपन्न आणि वैभवशाली बनवायचा असेल तर नरेंद्र मोदी या नावाला पर्याय नाही. आणि आपल्या पुढच्या भविष्याकरता, आपल्या मुलाबाळांकरता, हा देश सर्व बाजूंनी सुरक्षित राहण्याकरता नरेंद्र मोदी जर पंतप्रधान झाले तर हा देश महासत्ता होण्यापासून कोणी थांबू शकत नाही. आणि आपणच आपलं ठरवायचं आहे की हे महासत्ता करायचे का आपण आय तिथे थांबवायचं आहे. एवढी विनंती तुम्हाला करतो की येत्या 13 तारखेला आलेल्या सर्वांनी, तुम्ही सर्व प्रमुख कार्यकर्ते आहात, आपल्याला आपलं मत द्यायचंच आहे पण आपल्यासोबत माझ्या गावातल्या माझ्या बूथवर मी कसा पुढे राहीन याचा विचार आपण सर्वांनी करायचा आहे आणि निश्चित आपण हे कराल. एवढ्या मोठ्या संख्येने आपण आज या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचं आभार मानतो. या ठिकाणी थांबतो, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा आज ज्यांनी प्रवेश केला त्या सर्वांचं व्यक्तिशः नाव न घेता मी सर्वांचं स्वागत करतो, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला भारत माता की वंदे. आज आपटा या ठिकाणी आपल्या या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी आणि आपले खासदार आप्पा बारणे यांना पुन्हा खासदार करण्यासाठी जी सभा होते आहे त्या सभेसाठी 5 मिनिटात आपले खासदार, आपले उमेदवार आप्पा बारणे साहेब हे आपल्यामध्ये येत आहेत. या ठिकाणी मागच्या बाजूला सारी मंडळी जी उभी आहेत त्यांचं उभं राहून झालं असेल तर बसायला इथं पुढे या. जे बसणार नाहीत त्यांना इथून उशिरा सोडायचं असं ठरलेलं आहे, तर जे मागच्या बाजूला उभे आहेत त्यांनी बसून घ्या. बोला भारत माता की वंदे. मोदी साहेब आगे बढो, आप्पा बारणे आगे बढो, मोदी साहेब आगे बढो. अब की बार फिर एक बार अब की बार. आता हे अब की बार 400 पार असं आपण सगळेजण जे म्हणतोय. या देशामध्ये लोकसभेच्या 544 जागा आहेत आणि या 544 पैकी 400 पलीकडं आपल्याला सगळ्यांना मिळून जायचं आहे. मग त्याच्यामध्ये भाजप असेल, शिवसेना असेल, अजितदादांची राष्ट्रवादी असेल किंवा अन्य सगळे जे पक्ष आहेत हे सारे मंडळी मिळून 400 गेले पाहिजेत. याच्यासाठी देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीचा, शिवसेनेचा आणि भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यावर असलेला प्रत्येक कार्यकर्ता पेटून उठलाय, कामाला लागलाय आणि अशाच पद्धतीच्या सभा ठिकठिकाणी होत आहेत. आज मंचावरती
या ठिकाणी उपस्थित असणारे आपले आमदार महेश बालदी साहेब, मंचावरती उपस्थित असणारे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उरण तालुक्याचे अध्यक्ष रवी भोईर, इथं उपस्थित अतुल भगतजी, इथं उपस्थित ज्यांनी ज्यांनी आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला असे मंचावरचे सरपंच आणि सर्व सहकारी, इथं उपस्थित असणाऱ्या आपल्या पंचायत समितीच्या सदस्य संजय टेंबे, त्यांचे सर्व सहकारी, इथं उपस्थित महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, समोर उपस्थित असणारे आपण सर्व पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार, सर्व उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, मी सगळ्यात आधी पुन्हा एकदा ज्यांनी ज्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांच्या बरोबरीनं आपण सगळे मिळून या परिसरामध्ये या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आवाज बुलंद करण्यासाठी काम करत राहूया, यासाठी ज्यांनी प्रवेश केला त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो, त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देखील देतो. खरं तर मित्रो, आपल्यापैकी अनेक जण मोबाईल, TV, पेपर याच्या माध्यमातून देशामध्ये चालू असलेलं वातावरण बघायला लागलेलं आहोत. खरं तर या देशामध्ये 2014 सालापासून पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी काय काम केलं आहे हे याच्या पूर्वीच्या सभांमध्ये देखील तुम्हाला सगळ्यांना सांगून झालेलं आहे. आणि या कामाच्या आधारावरती नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून आणि अप्पा बारणे हे खासदार म्हणून आपल्या पुढे मत मागायला येत आहेत. आणि नरेंद्र मोदींचं काम, त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही आम्ही या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये आपल्या पनवेल तालुक्यात आणि आपल्या या भागात करत असलेलं काम हे आपण सगळं अभिमानानं सांगतोय. ज्ञानेश्वरबाईंनी मगाशी बोलत असताना या ठिकाणी सांगितलं, वेगवेगळ्या पद्धतीची जी विकास कामं आपल्या परिसरामध्ये आमदार म्हणून महेश बालदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली झालेली आहेत, या नुसत्या आपल्या या जिल्हा परिषद भागाचा विचार करायचा झाला तर 500 कोटीपेक्षा जास्त कामं केवळ एका मतदारसंघामध्ये या ठिकाणी होत आहेत. याचा अर्थ असा आहे की गेल्या या साधारणपणानं एक 2 ते 2.5 वर्षाचा कालावधी आहे, 2 वर्षाचा कालावधी प्रामुख्यानं म्हणावा लागेल. या 2 वर्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणातील विकास कामं जर आपल्या परिसरामध्ये येत असतील तर येणाऱ्या कालावधीमध्ये या ठिकाणी अप्पांना आपण पुन्हा खासदार केलं, आमदार म्हणून महेश बालदी साहेबांना पुन्हा या ठिकाणी निवडून दिलं तर विकास कामाचा हा प्रवाह कुठेही थांबणार नाही याची ग्वाही ही मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. आणि म्हणूनच आपण सगळेजण या ठिकाणी मोठ्या संख्येनं आजच्या सभेला उपस्थित राहिला आहे. इथे जसे आपले ज्ञानेश्वरबाई जिल्हा परिषदमधून सदस्य म्हणून उभे आहेत या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित आहेत, तसे जीवन गावण हे सुद्धा जिल्हा परिषद सदस्य हे आता आपल्यामध्ये आपल्या सोबत आहेत. आणि त्यामुळे या परिसरामध्ये जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य या सगळ्यांच्या माध्यमातून ही जी आपली या ठिकाणी मोठी ताकद ही आपल्याला मिळते ही येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला सगळ्यांना अशाच पद्धतीनं या ठिकाणी विकासाच्या बाबतीमध्ये कुठलाही गाव कुठलाही बूथ असा राहू देणार नाहीत की त्या बूथवरती या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महायुती या ठिकाणी नाही. आणि त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकाच्या अडीअडचणी समजून घेत या ठिकाणी आपल्या सगळ्यांना काम करायचं आहे. आणि म्हणून हे काम अशाच पद्धतीनं या ठिकाणी पुढे नेण्यासाठी म्हणून आपण सज्ज झालो आहे. आपले या निवडणुकीचे उमेदवार आणि आपले खासदार अप्पा बारणे साहेब हे आपल्यामध्ये या ठिकाणी आलेले आहेत. टाळ्यांच्या कडकडामध्ये आपण त्यांचं मनापासून या ठिकाणी उभं राहूया सगळेजण आणि उभे राहून आपण सगळ्यांनी मिळून त्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करूया. बोला अबकी बार फिर एक बार अप्पा बारणे आगे बढो, अप्पा बारणे आगे बढो, फिर एक बार अबकी बार, अबकी बार फिर एक बार अप्पा बारणे आगे बढो, अप्पा बारणे आगे बढो. देश का नेता कैसा हो, अरे देश का नेता कैसा हो, मावळ का खासदार कैसा हो, मावळ का खासदार कैसा हो,
टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आपण पुन्हा एकदा आप्पांचं स्वागत करूया. बोला आपकी बार, आपकी बार 400 पार, आपकी बार फिर एक बार अप्पा बारणे आगे बढ़ो. या मावळ मतदार संघाचं ज्यांनी दोन वेळेला आपलं प्रतिनिधित्व केलंय, खासदार राहिलेले आहेत आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा या मावळ मतदार संघातून 3 लाखापेक्षा जास्त मताधिक्य घेऊन निवडून जाणार आहेत ते अप्पा बारणे साहेबांचं स्वागत. आपले आमदार आणि आपले या ठिकाणी तालुकाध्यक्ष यांनी करावं अशा पद्धतीची मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. अप्पा बारणे आगे बढो, अप्पा बारणे आगे बढो, मावळ का खासदार कैसा हो, मावळ का खासदार कैसा हो. या ठिकाणी उपस्थित असणारे आपले खासदार आणि 13 मेला आपण सर्वजण आपापल्या बूथवरती प्रचंड मताधिक्यानं या पूर्ण उरण विधानसभा मतदारसंघात या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये ज्यांना निवडून देणार आहोत असे अप्पा बारणे साहेब आज आपल्यामध्ये आहेत. खरं तर या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीजी जेव्हापासून काम करतायत तेव्हापासून आपले खासदार म्हणून अप्पा बारणे साहेब काम करतायत. हे पत्रक आपल्या सर्वांच्या पर्यंत पोहोचलेलं आहे, घराघरापर्यंत हे पत्रक पोहोचतंय आणि अप्पांनी जी कामं 10 वर्षामध्ये केलेली आहेत त्याला हे पत्रक विकास पर्व या नावानं आपल्या सर्वांपर्यंत पोहोचलं आहे. आणि आपण पाहतोय गेल्या 10 वर्षामध्ये ज्या ज्या ठिकाणी लाईट पोहोचलेली नव्हती त्या ठिकाणी लाईट पोहोचवण्याचं काम या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अप्पांनी या आपल्या मावळ मतदारसंघामध्ये या उरण विधानसभा मतदारसंघामध्ये केलेलं आहे. ज्या ज्या ठिकाणी रस्ते नव्हते प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून हे रस्ते मोठ्या प्रमाणात आपल्या सर्वांपर्यंत पोहोचायला सुरुवात झालेली आहे. या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून 2014 ते 2019 या कालावधीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मुख्यमंत्री म्हणून ते रस्ते या मतदारसंघामध्ये तुमच्या आमच्यासाठी या ठिकाणी दिलेत आणि म्हणून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून हे रस्ते पोहोचवताना तुम्हाला आम्हाला पाहायला मिळाले. इथे गावं आदिवासी वाड्या या सगळ्यातून अनेक लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. इथं कुठलंही गाव आता असं शिल्लक नाही की त्या गावामध्ये प्रधानमंत्री या ठिकाणी जल जीवन मिशन याच्या माध्यमातून हर घर नल हर घर जल, हर घर नल म्हणजे प्रत्येक घराघरामध्ये नळ आणि त्या घराघरातल्या नळामध्ये हर घर जल याच्या माध्यमातून प्रधानमंत्री जल जीवन मिशनच्या माध्यमातून गावागावामध्ये आदिवासी वाड्यांमध्ये देखील पिण्याच्या पाण्याच्या योजनांची कामांना सुरुवात झालेली आहे. हे प्रचंड अशा पद्धतीचा बदल परिवर्तन नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून आपल्या देशामध्ये सुरू झालेलं आहे आणि अप्पा बारणे हे खासदार झाल्यापासून आपल्या मावळ मतदारसंघामध्ये उरण विधानसभा मतदारसंघामध्ये सातत्यानं सुरू राहिलेलं आहे. हे पत्रक जर तुम्ही आम्ही या ठिकाणी वाचून काढलं तर लक्षात येईल की या मतदारसंघाचे खासदार म्हणून अप्पांनी सातत्यानं या ठिकाणी हे काम या कामाचा वसा या ठिकाणी हातामध्ये घेतलेला आहे आणि म्हणून आपल्या भागामधल्या आदिवासी खेड्यापाड्यांच्या समस्या असतील, आपल्या गावांमधल्या या ठिकाणी गावागावाच्या समस्या असतील या समस्या या लोकसभेमध्ये मांडण्याचं काम अप्पांनी या ठिकाणी प्रभावीपणानं केलेलं आहे आणि म्हणूनच सातत्यानं या देशाच्या लोकसभेमध्ये या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये मग तो पनवेल तालुका असू द्या, तो उरण तालुका असू द्या, तो खालापूर तालुका असू द्या, या उरण विधानसभा मतदारसंघामधल्या प्रत्येक तालुक्यामध्ये असलेले कुठलेही प्रश्न असू दे हे प्रश्न मांडण्याचं काम मग एच ओ सी या ठिकाणी कंपनी आहे ती एच ओ सी कंपनी की ज्या वेळेला
या ठिकाणी कामगारांनी प्रश्न मांडले, त्यांना पगार द्यायचा विषय असेल त्याच्यासाठी आपण हे प्रश्न मांडलेले आहेत. आता तिथं बीपीसीएल सारखी कंपनी आली तर ती बीपीसीएल कंपनीमध्ये ज्यांना ज्यांना आज इथे रोजगार होता त्यांना पुन्हा कसा रोजगार देता येईल. या गावामधल्या आदिवासी खेड्यापाड्यांच्या विषयी आपल्याला आपले आमदार महेश बालदी साहेब यांनी सांगितलं की या आदिवासी वाड्या, या आदिवासी वाड्यांना या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. मग कोविडच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं की कोविडच्या कालावधीमध्ये या ठिकाणी या लोकांना खाण्याचे प्रश्न निर्माण झाले, जळला खाण्याचे प्रश्न निर्माण झाले. आमदार म्हणून महेश बालदी साहेबांनी सांगितलं सरकारची मदत ही जेव्हा केव्हा येईल तेव्हा येईल, पण आपण या आदिवासी बांधवांना सीधा त्यांच्या दारापर्यंत पोहोचवली पाहिजे. मी आमदार म्हणून महेश बालदी साहेब तुमचं अभिनंदन करतो की या आदिवासी बांधवांना गावागावापर्यंत जाऊन त्यांना या ठिकाणी धान्य पोहोचवण्याचं काम हे कार्यकर्त्याच्या माध्यमातून तुम्ही केलं, तुमचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. की निश्चितपणानं हे पुण्याचं काम, सर्वसामान्य आमचा मतदार आहे तो मतदार असो किंवा नसो नागरिक आहे त्याच्यापर्यंत या ठिकाणी ही शिधा पोहोचली पाहिजे. मोदी सरकारनं जाहीर केलं की आपण माणशी 5 किलो धान्य हे प्रत्येकापर्यंत पोहोचू आणि आपल्यासारखे 80 कोटी परिवार, 80 कोटी लोकांच्या पर्यंत या ठिकाणी हे धान्य पोहोचवायला सुरुवात झाली. कोविड होता म्हणून हे धान्य पोहोचवायला सुरुवात झाली 2020 साली. 21 साली कोविड होता, 21 साली सुद्धा दिलं, पण 22 साली कोविड थांबला, पण सरकारची मदत थांबली नाही, मोदी सरकारची मदत थांबली नाही. ती 22 साली मिळाली, 23 साली मिळाली, 24 साल सुरू झालं, अजूनही हे धान्य आपल्याला मिळत आहे. आणि आता तर मोदी सरकारनं जाहीर केलं आहे 5 वर्ष या गरिबांना हे धान्य, प्रत्येक माणशी घरटी प्रत्येक माणशी 5 किलो धान्य हे मोफत दिलं जाणार आहे. या गरिबातला या ठिकाणी ज्या ठिकाणी जी प्रत्येकाची आवश्यकता आहे त्याची जी गरज आहे ही ओळखून मोदी सरकार तुमच्या आमच्यापर्यंत हे सगळं पोहोचवायला निघालेलं आहे. आणि म्हणून केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना आहेत या माझ्यापेक्षा जास्त आपले खासदार अप्पा बारणे साहेब हे आपल्या सर्वांना सांगणार आहेत. राज्य सरकारची मदत ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहेत. आपले आमदार म्हणून महेश बालदी साहेबांनी सांगितलं की कशा पद्धतीनं पडत्या पावसामध्ये आपल्या प्रकृतीची चिंता न बाळगता मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी शिंदे साहेब हे इरसालवाडीला वरती चढून गेले आणि त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. आमदार म्हणून महेश बालदी साहेबांनी सांगितलं की जसं इरसालवाडी आहे तसंच आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या इथं असलेल्या धोकादायक वाड्या आहेत, या धोकादायक वाड्या यांचं सुद्धा पुनर्वसन झालं पाहिजे. आणि म्हणून एक जागरूक आमदार कसा असावा या ठिकाणी महेश बालदी साहेबांच्या रूपानं आपल्याला पाहायला मिळतोय आणि निश्चितपणानं त्यांनी याचा पाठपुरावा केलाय. एक जागरूक खासदार कसा असावा तर अप्पा बारणे साहेबांसारखा की त्यांच्या रूपानं या ठिकाणी जो खासदार म्हणून आपल्याला ते मिळालेत आणि त्यांच्यामुळं या मतदारसंघाचे प्रश्न या लोकसभेपर्यंत मांडले जात आहेत. वेगवेगळ्या पद्धतीनं विकासाचा निधी या मतदारसंघामध्ये, मावळ मतदारसंघामध्ये, उरण विधानसभेमध्ये आणण्याच्यासाठी आपांनी या ठिकाणी खासदार म्हणून आणि आमदार म्हणून महेश बालदी साहेब यांनी पुढाकार घेतला आहे आणि म्हणून हा निधी हा आपल्या सर्वांच्या पर्यंत पोहोचू शकलेला आहे. आज या मतदारसंघामध्ये या ठिकाणी काम करत असताना केंद्र सरकारची ताकद ही आपल्याला मिळते आहे आणि त्यामुळे मोदी सरकारच्या योजना आपल्या सर्वांपर्यंत पोहोचू शकतात. या ठिकाणी राज्य सरकारची ताकद ही आपल्यापर्यंत पोहोचते. आमदार म्हणून महेश बालदी साहेब हे जागरूकपणानं राज्य सरकारच्या प्रत्येक खात्याकडे जाऊन आपल्या या मतदारसंघाला काय मिळेल याचा विचार करतायत आणि त्यांनी ज्याचा उल्लेख केला एक रस्ता JNPT पासून निघणार आणि तो आपला या ठिकाणी आपटा फाटा आपटा तो पुढे चौक फाटा आणि नॅशनल हायवे या ठिकाणी जो गोव्याला जाणारा नॅशनल हायवे, पुण्याला जाणारा एक्सप्रेस हायवे, या ठिकाणी पुणा बँगलोर आणि पुढे जाणारा या प्रत्येकाला जर हा जोडत जाईल तर या भागामधला प्रत्येक उद्योग, या भागामधला आपल्या प्रत्येक शेतकरी याला येणाऱ्या कालावधीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये त्याच्या स्वतःच्या कुटुंबाच्या विकासाच्या संधी मिळणार आहे. या ठिकाणी येणारा BPCL असू दे किंवा इथल्या या ठिकाणी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्र असेल, या क्षेत्रामध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे नवीन उद्योग
या परिसरामध्ये येतील, कारण रस्त्याच्या माध्यमातून हा पाताळगंगा औद्योगिक या ठिकाणी क्षेत्र हे या जेएनपीटीला जोडलं जाईल, मुंबईला जोडलं जाईल, गोवा महामार्गाला जोडलं जाईल, पुणे महामार्गाला जोडलं जाईल, एक्सप्रेस हायवेला जोडलं जाईल, तर आज जितके उद्योग या पाताळगंगा परिसरात आहेत याच्या 5 पट उद्योग पुढच्या 5 वर्षामध्ये या सगळ्या परिसरामध्ये येईल. म्हणजे इथल्या प्रत्येक तरुणाला इथे त्याच्या माध्यमातून रोजगार मिळणार आहे, आणि त्यामुळे ही जी संधी आपल्यासाठी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गडकरी साहेबांच्याकडे या ठिकाणी आमदार म्हणून महेश बालदी साहेबांनी आप्पांनी पाठपुरा केलाय, त्याच्यामुळे नवीन या ठिकाणी संधीचं दार आपल्या सर्वांना या ठिकाणी उघड होणार आहे. आणि निश्चितपणानं मला खात्री आहे इथल्या प्रत्येक तरुणाला, इथल्या आमच्या प्रत्येक मुलीला त्याच्या माध्यमातून काम मिळू शकणार आहे, आणि यामुळं निश्चितपणानं या सगळ्या परिसराचं विकासाचं चित्र हे बदललेलं आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरबाई तुम्ही सांगितलं या ठिकाणी, आमचे जीवनजी सांगतायत की आपल्याला विकासाच्या दिशेनं या परिसराला न्यायचं आहे, आणि ते जर न्यायचं असेल तर या ठिकाणी देशामध्ये नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणून पुन्हा निवडून आणलं पाहिजे, आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हायचे असतील तर आपल्या या मावळ लोकसभा मतदारसंघाचं मतदान 13 तारखेला आहे. 13 तारखेला आपल्या गावामध्ये ज्याला ज्याला म्हणून मताचा अधिकार आहे तो प्रत्येक मतदार मतदान केंद्रावरती गेला पाहिजे, आणि आपले खासदार आप्पा बारणे साहेब यांची निशाणी धनुष्यबाण, ही धनुष्यबाण निशाणी ही पुन्हा एकदा या धनुष्यबाण निशाणी समोरचं बटन दाबून प्रत्येक मतदारानं आप्पांना या ठिकाणी मतदान केलं पाहिजे, आणि जेव्हा प्रचंड मताधिक्य घेऊन या मतदारसंघातून आप्पांना आपण या ठिकाणी विजय करून पाठवू, त्याला खऱ्या अर्थानं ते पुढची 5 वर्ष पुन्हा एकदा या मतदारसंघाची सेवा करण्यासाठी तुमच्या आमच्यामध्ये येणार आहेत. आणि म्हणून या येणाऱ्या 13 तारखेला न विसरता आपल्यापैकी प्रत्येक मतदाराला घेऊन मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज व्हावं, आणि आपले खासदार म्हणून आप्पा बारणेंना पुन्हा एकदा निवडून द्यावं, इतकीच विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आमदार साहेब, मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतोय. आणि तुम्हाला सर्वांचे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, RPI, रासप महायुतीचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार, ज्यांना 6 वेळा लोकसभेमध्ये संसद रत्न पुरस्कार प्राप्त झालं, 1 वेळा उत्कृष्ट संसद रत्न प्राप्त झालं, आणि विजयाची हॅट्रिक करण्यासाठी सज्ज असलेले मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सन्माननीय आप्पा बारणे साहेब, मी आपणास विनंती या ठिकाणी करतोय की तमाम मतदार बंधू भगिनींना या ठिकाणी आपण संबोधित करा. बोला, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की. मावळ लोकसभा मतदारसंघाच्या या जाहीर सभेला ज्यांनी आता संबोधित केलं ते लोकप्रिय आमदार प्रशांतजी ठाकूर, या विभागाचे लोकप्रिय आमदार महेशजी बालदी, ज्ञानेश्वर गरत, मंगेशजी वाकडीकर, विद्याजी जोशी, दत्ता पाटील, रवी भोईर, किरणजी माळी, अतुल भगत, त्याचप्रमाणे संजय डेबे, मयूर शेलार, आसद पिंटू, अकलाक बडे, आपटा ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, या परिसरातील सर्व नागरिक बंधू भगिनी, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, RPI, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख नेते मंडळी, माडभवन येथील सर्व नागरिक बंधू आणि भगिनींनो, देशाच्या लोकसभेची निवडणूक होत असताना मावळ लोकसभा मतदारसंघाचं मतदान येत्या 13 मेला होत आहे, आणि त्या अनुषंगानं महेशजी बालदी आणि प्रशांतजी ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आजची जाहीर सभा होत असताना अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे.
त्यांचं देखील मनस्वी स्वागत करतो, कारण देशामध्ये गेले 10 वर्ष पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार, या सरकारच्या माध्यमातून गरीब कष्टकरी आदिवासी बांधवांना न्याय देण्याची भूमिका आणि गरीब माणसाला खऱ्या अर्थानं केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना पोहोचवण्याचं काम देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे। मी तर म्हणन देशामध्ये सर्वाधिक मोठं काम काय झालं, ते एक आदिवासी महिला की ज्या आदिवासी बांधवांना या परिसरातील शेतकरी कामगार पक्षाने सातत्यानं विरोध केला, ती आदिवासी महिला देशाच्या राष्ट्रपतीपदी बसवण्याचं महत्त्वपूर्ण काम या देशातील पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे। ज्या ईश्वरवाडीचा उल्लेख माझ्या अगोदर प्रशांत ठाकूर यांनी केला, राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, आपले आमदार महेशजी बालदी, मी दिल्लीला होतो, मी नंतर ईर्ष्यावाडीला पोहोचलो, खरं तर दिल्लीला मला समजल्यानंतर अधिवेशन चालू होतं, परंतु रात्री सगळ्यात पहिलं कोण त्या ठिकाणी पोहोचलं असेल तर आपले आमदार महेशजी बालदी त्या ठिकाणी पोहोचलं, आणि नंतर राज्याचे मुख्यमंत्री देखील जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी ईर्ष्यावाडीच्या ज्या दुर्घटना घडली त्या दुर्घटनेच्या ठिकाणी प्रामुख्यानं पोहोचले। आणि म्हणून या परिसरामध्ये, आपल्या परिसरामध्ये माडवणची जी आदिवासी बांधव आहे त्यांना खऱ्या अर्थानं न्याय देण्याची भूमिका राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्या आमदारांनी घेतली आणि जवळपास 97 नागरिकांना घरकुल देण्याचं काम प्रामुख्यानं उदयजी सामंत आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। हे सरकार खरं तर गरिबांच्या पाठीमागं उभं राहणार आहे। मी आवर्जून सांगतो की याच लोकसभा मतदारसंघामध्ये कर्जत सारख्या आदिवासी भागामध्ये ज्या ठिकाणी रस्ता नव्हता, लाईट नव्हते, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या दीनदयाळ ग्राम ज्योती योजनेच्या माध्यमातून आपण लाईट पोहोचवण्याचं देखील काम केलेलं आहे, त्या ठिकाणी रस्ता पोहोचवण्याचं देखील काम केलेलं आहे। अनेक अपरिचित उमेदवार आपल्याकडे येतात आणि ते या परिसरामध्ये काहीतरी वेगळ्या प्रकारचं सांगतात, मी त्यांना जाहीरपणे सांगतो की उरण पनवेल ते उरण या मार्गावरती 3-3, 4-4 तास कंटेनर थांबत होते। 2014 मध्ये आम्ही निवडून आल्यानंतर देशाचे रस्ते विकास मंत्री माननीय गडकरींच्या माध्यमातून 8 लेनचा रस्ता आपण पनवेल ते जेएनपीटी मार्गावरती केला, महिन्याकाठी 35,000 कंटेनर जात होते, आता त्याचे जवळपास 1.5 लाख कंटेनर जातात। या परिसरातील नागरिकांना, या परिसरातील तरुणांना त्यांच्या देखील हाताला काम मिळाले, ज्याचा उल्लेख माझ्या अगोदर कदाचित महेश बालदे यांनी केला असेल। चौकपासून तर जेएनपीटीला जाणारा नवीन मार्ग आता तयार होतोय आणि त्या मार्गावरती जवळपास 4,500 कोटी रुपयाचा तो मार्गावरती काम होतोय, आणि कदाचित याच मार्गाने आपल्याच्या जवळून हा मार्ग जातोय, आपल्या परिसरामध्ये हा मार्ग झाल्यानंतर या भागातील जमिनींना भाव येईल, या भागातील ग्रामस्थांना देखील, त्यांच्या उद्योगाला, त्यांच्या व्यवसायाला देखील चालना मिळेल। देशामध्ये सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार, पुन्हा एकदा देशामध्ये सन्माननीय नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होणारे, कुठल्या भविष्यकाराची गरज नाही। आज जे पक्ष या ठिकाणी काम करतात ते पक्ष खरं तर केवळ व्यावसायिक वृत्तीने काम करतात, त्यांना समाजाचं काही देणं घेणं नाही, समाजाप्रती कुठली आस्था नाही, देशामध्ये त्यांची सत्ता कधी येणार नाही, राज्यामध्ये त्यांची सत्ता कधी येणार नाही। राज्यामध्ये एक चांगलं सरकार काम करणारं सरकार आहे आणि केंद्रामध्ये देखील एक चांगलं काम करणारं सरकार आहे, आणि त्या माध्यमातून आपल्याला एक पुढच्या कालावधीमध्ये एक चांगलं काम करायचं। गेल्या 2 टर्ममध्ये मला या परिसरातून नागरिकांनी देशाचं नेतृत्व करण्याची संधी दिली, पुन्हा एकदा तिसऱ्यांदा या परिसरातून मावळ लोकसभा मतदारसंघातून मी आपल्याला विनंती करतो की पुन्हा एकदा आपण सर्वांनी धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून आपल्याला या परिसरातून पुन्हा एकदा नेतृत्व करण्याची संधी मला द्यावी। मी माझ्या अहवालातून संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये केलेली कामं
ही प्रामुख्याने या ठिकाणी टाकलेली आहे. प्रशांत ठाकूर, महेशजी बालदे यांच्या माध्यमातून या परिसरामध्ये राज्य सरकारचा अनेक निधी एका वेगळ्या विचारानं, खरं तर आपल्या विचाराचं सरकार असेल तर आपल्याला चांगलं काम करू शकतो, चांगले निधी आणू शकतो आणि या परिसराच्या विकासामध्ये देखील भर घालू शकतो. हा संपूर्ण परिसर विकसित होत असताना आणि त्या आदिवासी भागाला सुविधा देण्याच्या बरोबरच या परिसराच्या नागरिकांना अनेक सुविधा देण्याचं काम राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण करतोय आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये येत्या 13 मेला जे मतदान होणार आहे त्या मतदानाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, RPI, आता मनसे देखील आपल्याबरोबर, मनसेने देखील पाठिंबा दिलेला आहे आणि या सगळ्या घटक पक्षाच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्या सगळ्यांचं सहकार्य आणि आशीर्वाद या निवडणुकीच्या माध्यमातून धनुष्यबाणाचं बटन दाबून आपण द्यावा अशा प्रकारची विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. भारत माता की, भारत माता की, आपकी बार, आपकी बार, फिर एक बार, फिर एक बार, आपकी बार. देश का नेता कैसा हो, देश का नेता कैसा हो, मावळ का खासदार कैसा हो, बोला. मी या ठिकाणी आभार व्यक्त करण्यासाठी बंगेजी वाकडीकर आपणास विनंती या ठिकाणी करतोय, पण आपण आभार या ठिकाणी व्यक्त करावे. मावळ लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे साहेब यांच्या प्रचारार्थ, तसेच भारतीय जनता पार्टीमध्ये आपटामधील माझी आजी सदस्यांचा पक्षप्रवेश उपस्थित पनवेलचे लोकप्रिय आमदार प्रशांतसिंह ठाकूर साहेब, तसेच उरणचे आमदार महेश्वर बालदे साहेब, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, तसेच होते उपस्थित सर्व कार्यकर्ते यांचा मी भारतीय जनता पार्टीतर्फे आभार व्यक्त करतो. भारत माता की, भारत माता की, आपकी बार, आपकी बार, फिर से एक बार. देश का नेता कैसा हो, मावळ का खासदार कैसा हो, बोला. भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की. आपणा सर्वांना विनंती की या ठिकाणी आपणा सर्वांची भोजनाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. आपण सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्यावशी विनंती या ठिकाणी आपणास करतोय. बरोबर स्टेजच्या डाव्या बाजूला आपणा सर्वांची भोजनाची व्यवस्था केलेली आहे. आपण सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद.
करतोय की आपण सर्वांची भोजनाची व्यवस्था केलेली आहे. बरोबर स्टेजच्या डाव्या बाजूला जाऊन आपण सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्यावा अशी विनंती आपण सर्वांना करतोय.